हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सविद मी सत्यवान रघुनाथ गावडे मी माझी मिसेस शिवानी वीरा सत्यवान गावडे अनुभव सांगायचा म्हणजे आम्ही डोंबिवली केंद्रात 3 वर्षे झाली डोंबिवली वेस्ट केंद्रात येतो पहिले मी लालबागला राहतो बापूंकडे 2002 पासून आम्ही आहे शिरोडकरला उपासनेला वगैरे जायचो पण ते सगळं चालूच असायचं आणि माझा व्यवसाय आहे छोटा मोठा तो चालू होता 1 वर्ष असं झालं की माझा ज्या व्यवसायामध्ये पार्टनर त्याने आमचं काहीतरी काही प्रॉब्लेम झाला त्यामुळे तो बंद पडला मग आम्ही डोंबिवली आलो 3 वर्ष झाली तर आम्हाला इकडे केंद्र माहीत नाही मग एका रिक्षाने बोललं की मराठवाडला इथे उपासना चालते आम्ही तिकडे जायला शनिवारची सुरुवात केली आणि जाता जाता मग काय झालं बापूंकडे आम्ही जातच होतो पण कसं थोडं जा आहे मी गुरुवारचा वगैरे याला जायचो बांद्र्याला बापूंच्या इथे पण हे शिरोडकरला कंपल्सरी शनिवारची जायचेच उपासना मुलगा आणि नंतर मग मी पण हळू जायचो पण जरा कमी इकडे आलं जरा जास्तच झालं मी बापूंचं नंतर मग मला सेवा बिवा भेटली सगळं झालं तसं अनुभव सांगायला गेलो तर माझ्यावर एवढ्याच अनुभव ते सांगत एवढं कमीच आहेत पुष्कळ अनुभव आहेत पण त्यातल्यात एक माझ्या मिसेसचा सांगतो एक अनुभव गावचा 2017 आमच्या गावी एक लग्न होतं म्हणजे असं भावाच्या मुलाचं तर लग्नासाठी तुम्हाला माहिती आहे गावी टेम्पोने वगैरे जातात गाड्या अशा कसल्या असतात ते अवेलेबल त्याने जातात तर ते कट्टा म्हणून एक आमचं हे आहे हॉल होता कट्टा गावात तर तिथे लग्नाचा कार्यक्रम होता लग्न वगैरे झालं सर्व झालं आणि तो टेम्पो परत 2 वाजता निघाला घरी यायला तर आता सगळे घरी यायची धावपळ असते मिसेस त्या टेम्पोत गेली आणि 26 ते 27 लोक होते ते आमच्या लाईनमधलेच होते म्हणजे आम्ही जिथे राहतो लग्नवारीच्या वाडीत होतं आणि सगळे आमच्याले 26 27 लोक होती लहान मुलं लेडीज बिडीज सर्व तर आम्ही गेलो धावत म्हणजे मी आणि एक माझा दुसरा भाऊ तर तो ड्रायव्हर बोलतो नाही इथे जागाच नाही तुम्हाला गाडी पूर्ण फुल झाली आहे तो बोललो आता काय करणार मग बोललो जाऊन दे चल आपण मागून जाऊ की अर्धा असं अंतर होतं गाडीने तिथून कट्टा ते आमचं साळेल गाव मग नंतर मग भाव आला तो बोलतो आपण बाईकने जाऊया मग आम्ही 1 तासाने बाईकने निघालो आणि आम्ही तिथे पोचलो तर तिथे काय झालं घटना तिथे आम्ही जातो आहे आमच्या इथे तर तिथे एक टेम्पो असा ना झाडाला अटकलेला होता म्हणलं हा काय प्रकार बोल ह्या टेम्पोने ही लोकं आली आहेत आणि बघितलं आणि कुठं माझ्या अंगाची आग झाली बोललं झालं काय म्हणून घाबरलो तिथे आमचा चुलता एक बसलेला होता बोललो काय हो ना काय आलं तो मला बोलतो रडत राहिला बरं काय सांगू हे बघ काय झालं झालं काय मी घाबरलो कारण कसा तो टेम्पो अख्या झाडाला असा होता की जर ते झाड नसलं असतं तर 3 ते 4 पलटी मारून तो टेम्पो खालती गेला असता म्हणजे ते 26 27 लोकांचं काहीच करणं नव्हतं लहान मुलं बिलं सगळं पण हे मला काहीच माहीत नाही तो मला सांगतो तेवढं मी घाबरलो तसा धावत धावत कारण मिसेस त्याच्यामध्ये होती धावत घरी गेलो तर बोललो अगं ज्योती काय गं तर ही रडत्यानी रामनाम होई लिहित होती मुलं काय गं काय आलं लागलं कोठे तर रडत सांगते ना इकडे इकडे जरा लागलं आहे जरा मुलं कसलं काय माझ्या मनी त्यांनी काहीच नाही मुलं राम तिथे उदी व आपल्याकडे उदी लाव त्याने होईल होऊन जा व्यवस्थित रामनाम होई लिहिते आणि झालं दुपारी जवळजवळ 3:30 4 गोष्ट आणि मी असा बोललो आणि परत मी रिटर्न गेलो वरती म्हणजे जिथे टेम्पो अडकला तिथे बोललो चौकशी करूया किती लोकं काय लागलं काय तर सगळ्यांची चौकशी केली एवढा मुकामार लागलेला काय जास्त लागलेलं नाही शेवटी जो टेम्पो सगळी म्हणजे आवाटली मुलं वगैरे जमली आणि मग डंपर मागवले 2 आणि 2 डंपरने धरून त्याला खेचून असा वरती बाहेर काढला झालं सगळं परत मी घरी गेलो जरा पडलो तर आता वरात येणार किती 6:30 तर ती मुलं सांगायला अरे बाबू वरात आली चल वरातीला गेलो तर ती वरात येते मी विचारसारखा करतो बोल हा प्रकार घडला कसा ते मी फोटो दाखवतो तर प्रकार घडला कसा म्हणजे तिथे एक झाड बाकी काहीच नाही आणि तो टेम्पो आला कसा ते पण जरूर दाखवतो पण ते घडलंच कसं सारखा विचार पोरं मुलं नाचतात कारण मी काहीच नाही त्यात टेन्शनमध्ये येतो आहे आता तुम्ही हे विचार कशाल की तिथे बापू कसं आलं आणि का आला याचं पण उत्तर त्यांनी कसं दिलं ते बघा आमच्या वाडीमध्ये बापू भक्त असते कोण नाही आहेत मुंबईला वगैरे आहेत पण गावी कोण नव्हते तर त्या वरतीला 7:30 7:45 झाले तर ज्या ठिकाणी तो टेम्पो अडकला टेम्पो काढला पण त्याच ठिकाणी एक मारुती गाडी तुम्हाला वाटेल की असं सांगतो पण बापूंचं मी खोटं नाही बोलणार की तिथेच गाडी बरोबर त्याच स्पॉटला व्हाईट कलरची मारुती त्याच्या मागे स्टिकर लावले आणि मी आपला चालतो आहे की मी तुला कधीच टाकणार आहे बापू नंदाई सुचित दादा तिघांचा फोटो पट्टी बोलले हा काय प्रकार बोललो इथेच ॲक्सिडेंट झाला आणि इथेच आणि आमच्या गाडीत पण कोण नाही मी चौकशी केली बघ गाडी कोणाची नाही रे कोणतरी आला आहे कोणतरी आलेला घेऊन मी काही नाही त्याचा मी फोटो काढला नाही त्यावेळी पण मी बघून बोललो खरोखर बापूचा चमत्कार मनात काय काय बोललो आणि झाली वरात गेली घरी गेलो घरी गेल्याच्यानंतर मग सर्वांना मी विचारला तर मग सगळे सांगायला लागले नाही बोला 100% आहे ना 100% आमचा बापू आला कारण अशा वेळेला तो येतो तो एक कुळाचा एक भाव आहे तर ते मस्करी बिस्करी करणारे पण उलटे बोलायला लागलो भाऊ तुझ्या बायकोमुळे हे सगळं घडलं बोललो कसं काय तुम्ही बापू आले ना बोललो हां
बोलो का कशावरून, नाही पण ते बा तुझे बोलतात ना बापूंचं लॉकेट घातलं की हे होते, बोललं खरंच आहे ते. आणि ह्या 26-27 लोकांमध्ये फक्त माझ्या मिसेसच्या गळ्यात बापूंचं लॉकेट होतं, मी नाही, माझा मुलगा नाही, ही एकटीच आमच्या घरातून, प्लस एक लहान मुलगा होता तो त्या टेम्पोतून, तुम्हाला दाखवतो, तो त्या टेम्पोतून जवळजवळ 10 फूट वरून ज्यावेळेस टेम्पो लटकला झाडाला, तिथून जो खाली पडला, तो खाली पडला त्याला म्हणजे एवढा दगड पण लागला ना त्या मुलाला, तो आमच्या तुलत भावाचा मुलगा होता, काहीच नाही झालं. नंतर सगळ्यांची संध्याकाळी चौकशी केली, कोणी बाम लावला, आयडेक्स लावला, त्याने गेले, एक माणूस डॉक्टरकडे गेला नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की तिथे कसं आलं आणि हे सर्व करून दाखवलं की तिथे परत तीच मारुती गाडी यावी, तिथेच सगळं दाखवं, म्हणजे ह्या चमत्कार त्याचाच होता. तुम्हाला दाखवतो, हा रोड आहे, ह्या रोडमधून इथे टेम्पो उभा होता, हा बघा इथे, इथून हा टेम्पो त्या ड्रायव्हरने काय केलं, दरवाजा बंद केला आणि खोलायला गेला मागचं हे सेटर्स जे माणसाला काढण्यासाठी, ते खोलायला गेला आणि तो टेम्पो आहे ना सरकत सरकत मागे गेला. हे बघा हा टेम्पो मागे गेला आणि दरवाजा खुलतो, तो दरवाजा लॉक झाला आणि जाऊन दणकन तिथे आदळला, आदळला ते लहान मुलगा खाली पडला, बाकीच्यांची चंगराचंगरी झाली, ही बोंबाबोंब सगळे, मी नव्हतो पण नंतर हे सगळे सारा सांगायला लागले, बोंबाबोंब झाली, त्याच्यानंतर करणार काय. मग तो टेम्पो इथे आदळल्याच्यानंतर इथे जे आहे ना, ही पूर्ण दरी आहे, खाली आहे, 3 ते 4 टप्पे घेऊ शकतो तो टेम्पो, म्हणजे 100% कोण नाही भेटत आहेत, कोणच नाहीत. मग तिथे बोंबाबोंब झाली, तरी वाडीतली लोकं वगैरे आली, मग ह्यांना असं पकडून पकडून स्टेटर पण खोलू शकत नाही, कधी हा जो आहे ना बापूंचा जात आहे जवळजवळ, त्यांनी जाणं इथं तो टेम्पो कसा सावरला आहे बघा. हे बघा हे जे आहे ना हे झाड, ह्याच्यामुळे हा पुरा टेम्पो वाचला आणि 26 ते 27 लोक ह्याच्यात वाचले. मग माणूस एक उभा राहिला आणि एकेकाला असं धरून धरून सर्वांना बाहेर काढला. मग आम्ही बोललो आता काय करणार, बोललो हे खरोखरच बापूचा चौकतर, मग चर्चा वगैरे चालूच होती ती वाडीमध्ये. मी बोललो काय नाही, आता बापू समर्थ आहे आणि बापू असा आहे की मनाने ज्यावेळेला त्याला आवाज दिलात, मी नाही तरी तिच्या गळ्यात लॉकेट होतं. ज्या आपण मनाने करतो बापूचं कुठलीही गोष्ट तुम्ही मनाने करा, बापू हजर राहणार, 108% राहणार, म्हणजे राहणार. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सविदा.